नमस्कार, मी तन्मय केतकर क कायद्याचा। या चॅनलवरील पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे। दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ह्याच निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय आहे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी या संदर्भातला। आता आज विविध सोशल मीडिया माध्यमांवर जे मेसेजेस फिरत आहेत त्यामध्ये त्या मेसेजचा साधारणतः अर्थ असा आहे की आता राज्य सरकारने ग्राहकांना जी स्टॅम्प ड्युटी असते किंवा मुद्रांक शुल्क असतं ते माफ केलेलं आहे। आता मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी हा शासनाच्या उत्पन्नाचा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे। दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत शासनाने एकंदर बांधकाम क्षेत्राला जरा चालना मिळावी म्हणून या मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली होती, मात्र मुद्रांक शुल्क माफ कधीही केलं नव्हतं। त्याच धर्तीवर ह्या नवीन निर्णयाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की मुद्रांक शुल्क माफ केलेलं नाहीये, तर ते मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी ही विकासकावर टाकण्यात आलेली आहे। आता हे कोणत्या प्रकल्पाच्या संदर्भात करण्यात आलेलं आहे, तर ज्या प्रकल्पांना काही प्रीमियम किंवा अधिमूल्य भरायचं असतं त्या प्रकल्पांकरता त्या अधिमूल्यामध्ये किंवा प्रीमियममध्ये 50% सूट देण्यात येणार आहे आणि त्याच्या बदल्यात त्या प्रकल्पांमधल्या ज्या घरांची विक्री होईल त्या व्यवहाराचं मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी भरण्याची जबाबदारी ही त्या विकासकावर टाकण्यात आलेली आहे। असा एकंदर तो साधारण निर्णय आहे। म्हणजे एकीकडे शासनाने विकासकाकडनं जो आकारायचा कर असतो किंवा अधिमूल्य असतं त्यामध्ये 50% सूट दिलेली आहे आणि ती जी सूट दिलेली आहे त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोचावा ह्या उद्देशाने त्या प्रकल्पामधल्या घरांच्या किंवा मालमत्तेच्या विक्रीकरता जे मुद्रांक किंवा स्टॅम्प ड्युटी भरायची असेल त्याची जबाबदारी विकासकावर टाकली आहे, जेणेकरून अधिमूल्यात देण्यात आलेल्या सुटीचा फायदा अंतिम ग्राहकाला म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला व्हावा। आता हे कागदोपत्री जरी खूप छान आणि अगदी योग्य दिसत असलं तरी ह्याची अंमलबजावणी होईल का आणि कशी होणार हे काही महत्त्वाचे प्रश्न आहे। आता जेव्हा कोणताही सर्वसामान्य खरेदीदार किंवा ग्राहक एखाद्या प्रकल्पामध्ये जागा बघतो किंवा घेतो तेव्हा त्या प्रकल्पाने काही प्रीमियम म्हणजे अधिमूल्य भरलेलं आहे का, त्यामध्ये त्याला काही सुटीचा फायदा मिळालेला आहे का, याची कुठलीही माहिती त्या सर्वसामान्य नागरिकाला किंवा खरेदीदाराला सहजासहजी उपलब्ध होत नाही। थोडी मेहनत घेतली तर अशी माहिती मिळू शकेल, पण कोणताही सर्वसामान्य नागरिक जेव्हा घर खरेदी करतो तेव्हा अशी माहिती तो मिळवायचा प्रयत्न करेलच हे थोडस कठीण वाटत। आता जर ग्राहकाला हे माहितीच नसेल की या प्रकल्पाने अधिमूल्य जे आहे त्याच्यामध्ये सूट मिळवलेली आहे आणि त्यामुळे मुद्रांक शुल्क त्यांनी भरायचं आहे, हेच जर माहिती नसेल तर मुद्रांक शुल्क त्याच्याकडनं मागणी केल्यावर तो देईलच, कारण ह्या प्रकल्पात मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी विकासकावर आहे हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचेलच याची काही खात्री नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, समजा विकासकांनी हे मुद्रांक शुल्क खरोखर भरलं तर शेवटी कोणताही व्यावसायिक हा नफ्याकरता व्यवसाय करत असतो। जर मुद्रांक शुल्क विकासकांनी किंवा बिल्डरनी भरलं तर समप्रमाणात जागेची किंमत वाढवून तो त्याची भरपाई करून घेऊ शकतो। हे दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर विकासकाला प्रीमियमवर दिलेली सूट आणि त्याच्या बदल्यात मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रत्यक्षात किंवा वास्तवात अंमलबजावणी होणे आणि त्याचा फायदा ग्राहकाला होणे हे काहीसं कठीण वाटतं। कारण मी म्हटलं तसं अधिमूल्य सूट असल्याची माहिती ग्राहकाला असणं आणि समजा अधिमूल्याची सूट आहे हे त्याला कळलं तरी मुद्रांक शुल्क जेवढं भरू तेवढ्या प्रमाणात त्या जागेची किंमत वाढवणं हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या काहीशा विकासकाच्या किंवा बिल्डरच्या बाजूनी आहेत। त्यामुळे उद्देश जरी चांगला असला
विकासकाला दिलेल्या सुटीचा लाभ त्या अंतिम ग्राहकापर्यंत किंवा खरेदीदारापर्यंत पोचावा ह्या दृष्टीने जरी हा निर्णय घेण्यात आलेला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये याचा लाभ अंतिम ग्राहकाला म्हणजे घर खरेदीदाराला होईलच याची काही खात्री किमान मला तरी वाटत नाही। बरं, हा जो निर्णय घेतलाय त्यात समजा अशा प्रकारे सूट घेऊन सुद्धा मुद्रांक शुल्क ग्राहकालाच भरायला लागलं तर काय करण्यात येईल या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। म्हणजे एकीकडे एक गोष्ट करायची नाही अशी तुम्ही मनाई करत आहात आणि दुसरीकडे ती गोष्ट समजा केली तर त्याचे परिणाम काय होतील या संदर्भात कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दंडात्मक तरतूद केलेली नाही। याचाच अर्थ याची अंमलबजावणी किंवा ह्या निर्णयाचा अंतिम ग्राहकाला फायदा होणं ही काहीशी कठीण गोष्ट आहे। थोडक्यात काय, एक नक्की की स्टॅम्प ड्युटी ही माफ करण्यात आलेली नाही। स्टॅम्प ड्युटी भरायची जबाबदारी ज्या प्रकल्पांना अधिमूल्यावर सूट मिळणार आहे त्या प्रकल्पाच्या विकासकावर किंवा बिल्डरवर टाकण्यात आलेली आहे, पण अशी सूट मिळाल्याची माहिती ग्राहकाला मिळणं हे कठीण आहे। आणि जरी विकासकांनी किंवा बिल्डरनी ती स्टॅम्प ड्युटी भरली तर त्या प्रमाणात जागेची किंमत वाढवून त्याची भरपाई करण्याचा पर्याय विकासकाकडे आहे। हे सगळं लक्षात घेतलं तर ह्या निर्णयाचा अंतिम ग्राहकाला किंवा घर खरेदीदाराला काही फारसा फायदा होईल असे वाटत नाही। आज आपण स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आलेली आहे का या संदर्भात नवीन मंत्रिमंडळ निर्णयाची थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा। धन्यवाद।